की बुलडोझरच्या दहशतीमुळे आपला धाक लोकांना निर्माण होईल आणि सरकारबद्दल लोक घाबरून राहतील. घर पाडण्याची धमकी मुख्यमंत्री देतात ही सरकार चालवण्याची कोणती पद्धत झाली? त्यांची घर दारू उठवून लावायची? अशा प्रकारचा एक नवा शासन चालवण्याचा प्रकार अस्तित्वात आहे. बुलडोझर चालवणं आणि ही एन्काउंटर्स याच्यामध्ये तसा काही फरक नाही. अशा नाना तऱ्हांनी खुद्द कायदे मंडळात सुद्धा हा बुलडोझर चालतोय. अनेक सरकारांच्या कारभारामध्ये वेळोवेळी हस्तक्षेप केल्याची उदाहरणं आहेत. मोठ्या अभिमानाने सांगतो की आपल्या देशात घटनेचा कारभार चालतो. निवडून आलेल्या सरकारला आपण अशा प्रकारचा कायमचा अधिकार दिलेला नसतो की त्यांनी मनमानी पद्धतीने कारभार करावा, सगळ्यांना विश्वासात घेऊन कारभार करावा. नमस्कार. आज सरकार चालवण्याच्या एका नव्या पद्धतीचा मी तुम्हाला परिचय करून देणार आहे. त्याला तसं ऑफिशियल नाव काही नाही आहे, पण मी त्याला नाव दिलेलं आहे बुलडोझर पद्धतीचं सरकार. हरियाणामध्ये नुह आणि त्याच्या आसपास आणि मग गुरुग्राममध्ये दंगली झाल्या हे तुम्हाला माहिती आहे. त्या दंगली झाल्यानंतर आत्ताच अलीकडे हरियाणा सरकारने अचानकपणे दंगलखोरांना दहशत बसावी म्हणून नुहच्या जवळच्या एका वस्तीवरती बुलडोझरनी जणू काही हल्ला केला. जवळपास 1000+ जास्त घरं, झोपड्या, दुकानं त्यांनी पाडली. मग अचानकपणे पंजाब हरियाणा हायकोर्टाने त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याला स्टे दिला. याच्यात एक भानगड अशी आहे की ही सगळी घरं मुख्यतः गरिबांची आणि जास्त करून मुसलमानांची होती आणि त्यामुळे याच्यामध्ये जणू काही दंगलीमध्ये फक्त मुसलमानच होते असं सरकारला म्हणायचं आहे का, हाही प्रश्न निर्माण होतो. पण आपण क्षणभर असं धरून चालू की मुसलमान दंगेखोर होते, कारण ही दंगल दोन्ही बाजूनी झाली होती. तसं जरी असलं तरी त्यांना पकडून त्यांना न्यायालयापुढे उभं करायच्याऐवजी थेट बुलडोझर चालवण्याचा सरकारला अधिकार कोणी दिला, हा प्रश्न निर्माण होतो. अगदी दंगेखोरांनी दंगे केले असं जरी दिसलं तरी कायद्यानुसार बुलडोझर चालवण्याची शिक्षा खरंच आहे का, आणि तो कुणावर चालवला जातो? दंगे करणारे राहतात बाजूला आणि त्यांची मुलं, त्यांचे घरातले लोक हे बेघर होतात. ही परिस्थिती उद्भवण्याचं कारण आपल्याकडच्या अनेक सरकारांना बुलडोझर चालवण्याचा हल्ली फार सोस निर्माण झालेला आहे. लोकांना आणि सरकारच्या अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलंय की बुलडोझरच्या दहशतीमुळे आपला धाक लोकांना निर्माण होईल आणि सरकारबद्दल लोक घाबरून राहतील. हे लोण इतकं पसरलंय की आपल्याला स्वतःला प्रेमाने लोकांकडून मामा म्हणून घेणारे एक मुख्यमंत्री सुद्धा हल्ली बुलडोझर वापरायला लागलेले आणि असं गुरकावून सांगायला लागलेले की माझ्या राज्यामध्ये जर कोणी बेकायदेशीर काही केलं तर मी त्यांची घरं पाडीन. घरं पाडण्याची धमकी मुख्यमंत्री देतात ही सरकार चालवण्याची कोणती पद्धत झाली? पण दुसरे एक मुख्यमंत्री तर बुलडोझर बाबा या नावानेच प्रसिद्ध आहे आणि कौतुकाने त्यांचे अनुयायी, त्यांचे पाठीराखे त्यांचा बुलडोझर बाबा असाच उल्लेख करतात. म्हणजे लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून द्यायचे, त्यांनी कायदे करायचे आणि मग सरकारने त्या कायद्यांप्रमाणे कारभार करायचा, ही लोकशाहीची कल्पना पूर्णपणे आपण निकालात काढली आणि निवडून दिलेल्या सरकारने थेट त्यांना वाटेल त्या संशयितांवरती बुलडोझर चालवायचा, त्यांची घरदारं उठवून लावायची, अशा प्रकारचा एक नवा शासन चालवण्याचा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. तुम्हाला आठवत असेल आपण हा कार्यक्रम बियॉन्ड हेडलाईन्सच्या पलीकडे हा सुरू करायच्या वेळेला अगदी सुरुवातीला एन्काउंटर्सचा उल्लेख केला होता. बुलडोझर चालवणं आणि ही एन्काउंटर्स याच्यामध्ये तसा काही फरक नाही आहे. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे बुलडोझर बाबांच्या राज्यात तर किती एन्काउंटर्स झाली हे जणू काही सरकारची क्रेडिटेबल म्हणजे सरकारला फार कौतुकाची किंवा गौरवास्पद अशी आकडेवारी म्हणून सांगितलं जातं. म्हणजे जसे एकीकडे सरकारी अधिकारी बुलडोझर चालवतात तसं पोलीस अधिकारी हे एन्काउंटर्स करतात आणि गुन्हेगारांचा खात्मा करतात. हे लोण जर सगळीकडेच पसरायला लागलं तर कायद्याचं राज्य नावाचा प्रकार संपुष्टात येईल आणि बुलडोझरचं राज्य असा एक नवा प्रकार अस्तित्वात येईल. हे झालं खऱ्या खुऱ्या बुलडोझरबद्दल आणि खऱ्या खुऱ्या एन्काउंटर्सबद्दल. क्षणभर अशी कल्पना करा की बुलडोझर
हे रूपक आहे। म्हणजे खरा बुलडोझर चालतोच असं नाही, पण जणू काही स्टीम रोलर चालावा, जणू काही बुलडोझर चालावा, अशा पद्धतीने आपल्याकडे सध्या देशाच्या कारभारात अनेक घडामोडी घडत आहेत। अगदी साधं कायदे मंडळांचं उदाहरण घ्या, विरोधकांना बोलू न देणं, ते बोलले तर त्यांचे माईक बंद करून टाकणं, ते तरी बोलत राहिले तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करून त्यांचं सभासदत्व रद्द करणं, त्यांना सभागृहातून हद्दपार करणं, किती काळासाठी सभासदत्व रद्द होईल याच्याबद्दलची अनिश्चितता असणं, 3-3 मिनिटात विधेयकं पास करून टाकणं, विधेयकं समित्यांकडे पाठवायचीच नाहीत असा शिरस्ता पाडणं, अशा नाना तऱ्हांनी खुद्द कायदे मंडळात सुद्धा हा बुलडोझर चालतोय असं तुम्हाला दिसेल। त्याच्याखेरीज दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेतले, इतर अनेक सरकारांच्या कारभारामध्ये वेळोवेळी हस्तक्षेप केल्याची उदाहरणं आहेत, आपण त्याची चर्चा केलेली आहे। राज्यपालांच्या मार्फत वेगवेगळ्या राज्यांच्या कायदे मंडळांनी केलेली बिलं किंवा कायदे अडवून ठेवणं, त्यांना मान्यता न देणं, हे केरळात घडलेलं आहे, तमिळनाडूत ते चालू आहे, ते पश्चिम बंगालमध्ये घडलेलं आहे। म्हणजे कुठे खरा बुलडोझर असेल तर कुठे राज्यपालांचा बुलडोझर असतो, पण संघराज्य पद्धत मात्र नाहीशी केली जाते। आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की आपल्या देशात घटनेचा कारभार चालतो, कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट आहे, संविधानात्मक सरकार। याचा अर्थ काही केवळ निवडून आलेलं सरकार नसतं, निवडून आलेल्या सरकारला आपण अशा प्रकारचा कायमचा अधिकार दिलेला नसतो की त्यांनी मनमानी पद्धतीने कारभार करावा। आपली अपेक्षा अशी असते की त्या सरकारने सगळ्यांना विश्वासात घेऊन कारभार करावा, पण इथे आपल्याला असं दिसतं की बहुतेक कायदे मंडळं आणि विशेषतः देशाच्या केंद्रीय कायदे मंडळामध्ये वारंवार एकेका दिवसात अनेक विधेयकं संमत झाल्याची उदाहरणं आपल्याला दाखवता येतात। विधेयकं संमत करण्याच्या आधी ती समित्यांकडून तपासून घेण्याची पद्धत उत्तरोत्तर कमी व्हायला लागलेली आपल्याला दिसते। देशामधले अधिकार जे आहेत त्यांचं विभाजन करून केंद्र आणि राज्य अशी विभागणी केली आहे, तिथं राज्यांच्या अधिकारांवरती असाच केंद्राचा बुलडोझर चालतो हेही आपण पाहतोय। अनेक राज्यांमधल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कामामध्ये थेट केंद्र सरकार हस्तक्षेप करतं, याचं कारण गृह खात्याच्या अखत्यारीमध्ये पोलीस हे येत असतात, विशेषतः जे IPS अधिकारी असतात ते जरी राज्यांना दिलेले असले कामकाजासाठी, तरी त्यांच्यावरती अंतिम सत्ता ही गृह खात्याची असते, आणि त्यामुळे हवे ते अधिकारी केंद्रामध्ये डेप्युटेशनवर नेणं, नको असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध चौकशा चालू करणं, अशा विविध मार्गांनी पोलिसांच्या आणि राज्य सरकारांच्या शांतता आणि सुव्यवस्थेच्या कामांमध्ये सुद्धा हस्तक्षेप होत असलेला आपल्याला दिसतो। आपण मागे चर्चा केलेलीच आहे त्याप्रमाणे याखेरीज आणखीन एक प्रकार म्हणजे वेगवेगळ्या राज्यांचे मंत्री आमदार यांच्या विरुद्ध चौकशा चालू करणं। CBI चौकशीला राज्यांची परवानगी नसली तरी थेट CBI चौकशी लावून देणं। ईशान्येकडच्या राज्यांमध्ये विशेषतः जिथे बाहेरून कोण आलं याच्याबद्दल अनेक संशय आहेत, तिथे सरसकट लोकांच्या घरांवरती छापे घालून ते बाहेरनं आले आहेत का याची तपासणी करणं। म्हणजे एकदा जर का तुम्ही बुलडोझर हे प्रतीक म्हणून लक्षात घेतलं तर तुम्हाला असं दिसेल की आपल्या देशात आत्ता लोकप्रतिनिधींचा कारभार चालायच्याऐवजी, निवडून आलेल्या सरकारचा कारभार चालायच्याऐवजी बुलडोझरचा कारभार चाललेला आहे। याला जशी एका बाजूला कायद्याची पार्श्वभूमी आहे, तशी दुसऱ्या बाजूला व्यक्तिगत केंद्रित अधिकार किंवा एका व्यक्तीच्या ठिकाणी सगळे अधिकार केंद्रित होणं हे त्याचं दुसरं कारण आहे, आणि या दोन्ही कारणांमुळे आपल्याला असं दिसतं की बुलडोझर सरकार हे खऱ्या बुलडोझरच्या आणि वेगवेगळ्या अप्रत्यक्ष बुलडोझरच्या मार्गांनी आपल्या अवतीभोवती सतत वावरत असतं। मध्ये तुम्ही कदाचित हे ऐकलं असेल की एक माणूस सगळ्यांना पुरेसा आहे, एक अकेला काफी है, ही भाषा जेव्हा केली जाते तेव्हा ती भाषा ही सुद्धा सरकारमधले मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे सगळेजण जणू काही बुलडोझर बनलेले आहेत
याची आपल्याला जाणीव करून देते आणि त्यामुळे संवाद, विचारविनिमय, देवाणघेवाण आणि तडजोड या लोकशाहीच्या बाजू पूर्णपणे नेस्तनाबूत करून आम्ही निवडून आलेलो आहोत, त्यामुळे आमचं सरकार असेल तोपर्यंत आम्हाला हवं त्या पद्धतीने आम्ही सरकार करू आणि चालवू अशा प्रकारची धोरणं अनेक सरकार वापरताना आपल्याला दिसतात। आणि म्हणून मला असं वाटलं की कुठेही फारशी न चर्चा होणार आहे, पण आपल्या सगळ्यांच्या घरादारांच्या आसपास उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलेला हा बुलडोझर सरकार नावाचा प्रकार तुमच्या नजरेला आणून द्यायला पाहिजे। नमस्कार।